श्री राम नारायण अप्पा कोत्तावार माजी नगराध्यक्ष मुतखेड आणि एक कारण आहे म्हणून मी पत्रकार परिषद म्हणून हे प्रमाण ठराविक लोक माझ्यासोबत आले तिथं मूळ खोटं बोलणं आहे आमच्या भावाचं ते काही नाही मी माझ्या मनानेच मी साहेबाबरोबर आहेच पूर्वीपासूनच आहे आणि आता तर आहेत मी मध्यंतरी 8-10 दिवस त्यांची साहेबाची भेट झाली नव्हती माझी आता भेट झाली मी साहेबाला तर मी साहेबाला सोडून बाजूला जातच नाही मी पण यांचं काय होतं माझ्या भावात आमच्यांचं मला कधी बोलले नाही तिने काही नाही आणि तुम्ही का गेला ते गेले मी म्हणलं नाही मी जायचं म्हणजे अशोकरावात मी पट्ट हे आहे म्हणलो मी सगळे हे केले मी असे हे करणार नाही लबाड मी बोलणार पैकी नाही जे तुम्ही पक्ष प्रवेश केलेले आहे सहकृतीने केलेले आहेत हा बिलकुल बिलकुल आम्ही सगळे अशोकरावामुळेच सगळे आम्ही तिकडे गेलो ज्या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला होता ते तुम्हाला माहित होतं का त्यांनी ते भाजपाचा प्रचार करत आहेत आणि ते भाजपामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलेले नाही मी त्याच्यामध्ये हेच आहेत की ऑलरेडी मी आहेच नाही आणि योगा जाण्यात एक असा हे प्रसंग 2-3 दिवसापूर्वी जे घडला ते आता झालंय ते वास्तविक त्यांचा संबंध नाही आमचा म्हणजे संबंध आहे भाऊ छोटे आहेत माझ्यापेक्षा पण इथं काही बाकी त्या गोष्टी करायची आठवण हे करत नव्हतं उगत माझे खोटे नाट्य बोलून काहीतरी हे करायचं मी बीमार नाही माझी तब्येत आहे भावाला एकच सल्ला आहे राजकारणासाठी मला बीमार पाडू नका मी सृजन नारायण कोत्तावार मी पत्रकार परिषद बोलवायचे कारण माझे वडील नारायणराव एकनाथराव कोत्ता माजी नगराध्यक्ष मुतखेड त्यांनी परवा साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशाला आमचे काका जे माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोत्तावार होते त्यांनी असं सांगितलं की वडिलांना काही सुरत नाही त्यांची तब्येत बरोबर नाही त्यांना खोटं बोलून लिहिण्यात आलं तसं काही नाही वडिलांच्या ला साहेबांचा निरोप होता किंवा काही लोकांनी साहेबांकडे घेऊन गेले आणि वडिलांनी प्रवेश केला त्यातला तर माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही प्रामाणिक राहणार वडिलासोबत साहेबांसोबत दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथं घरामध्ये जसं काम ते त्यांचं मत जे काँग्रेससोबत राहायचे ते आम्ही सुरुवातीपासून आम वडिलांना काँग्रेसमध्ये साहेबांनीच घेतलं आणि साहेब काँग्रेसमध्येच नाही आहेत तर आम्ही वडील कुठं राहणार त्यामुळे आम्ही बीजेपीत आलो वडील बीजेपीचे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळेस बीजेपीचे शहराध्यक्ष होते गावचे आणि तसं बाबांच्या मागचा जो समा म्हणजे परिवार आहे किंवा जे कार्यकर्ते किंवा लोकांचा त्याला लोकांचा जे पाठबळ आहे ते जवळपास बीजेपीच्याच माइंडचं आहे त्याच्यामुळे आम्हाला तसं साहेबांना सोडवून राहता येणार नाही त्यामुळे आम्ही साहेबांसोबत प्रामाणिक राहणार ज्याचं मत त्याच्याशी आहे घरामध्ये असं काही नसते की कोणा कोणाचं वडील त्यांच्यासोबत राहणार त्याच्यामुळं वडिलांवर कोणी दबाव पण आणू नये वडिलांना फ्री राहू द्यावं अशी आमची इच्छा माझी तसं इच्छा आहे आणि माझी माझा परिवार वडिलांसोबत माझा परिवार माझे मित्रकम परिवार सगळं वडिलांसोबत वडिलांची तसं विचार केला तर वडिलांची तब्येत खराब होती असे म्हणत असले परवा एक 8-10 गावांचा दौरा केला वडिलांनी भाषणं केली साहेबांसोबत गाडीत फिरले तेवढं असलं असतं तर तुम्ही पुन्हा सगळीकडे चॅनलवर वगैरे बातम्या टाकल्या पेपरमध्ये दिलं ते जर तसं तब्येत एवढी खराब आहे म्हणली असती तर दिसलंच नसतं ना ते तितकंच खरं आता ते काहीतरी स्टंट करून ज्याची त्याची इज्जत आहे आम्ही कोणाची इज्जत घालायचा प्रयत्न करत नाही काही हे नाही वडिलांचं मत आहे आमच्या इथं आजपर्यंतचं वडील म्हणजे फायनल आता विनाकारण जर वडील आहे आम्हाला मलाही माहीत नव्हतं अचानक हे झालं आणि तसं साहजिक होतच बाहेरचे लोकही म्हणत होते साहेब गेले तिकडे तुम्ही तिकडेच आम्हाला म्हणजे काही मनायचंच काम नव्हतं तरी पण असं झालं असेल तर तसं ते चुकीचं आहे आमचे वडील प्रामाणिक अशोकराव गेले बीजेपी त्यांच्यासोबत आमचे वडीलही गेले ग्रही गेले समजा तसं म्हणजे समजलं तरी काय हरकत पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते त्याबद्दल त्यांच्या सर्वांचं धन्यवाद.